जय कुणबी। आज आपण आमच्या तालुक्याचे तालुका प्रमुख जी सचिन धाडवे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि जो मुद्दा आहे तो 24 तारखेला आलेल्या वृत्तपत्रामध्ये कुणबी समाजाच्या उमेदवारामध्ये आलेली बातमी। खरं म्हणाल तर ही जी बातमी आहे ती बातमी कुणबी समाजापेक्षा जे या तालुक्यामध्ये काही जे पक्षाची जी नेतेमंडळी आहे त्यांनी ही घडवून आलेली बातमी आहे। कारण त्यांची जी परवाची जी सभा झाली त्या सभेमध्ये जी उसळलेली गर्दी पाहून त्यांच्या पायाखालची वारू सरकलेली आहे आणि म्हणूनच समाजामध्ये ते निर्माण करणं, समाजामध्ये दिशाभूल करणं आणि दिशाभूल करून जेणेकरून कुणबी समाजामध्ये फूट कशी पडेल। कारण आजकाल जर पाहिलं आपण तर दापोली मंडणगड आणि खेडमध्ये हे बहुतेक समाज हा योगेंद्रच्या पाठीमागे रामदासभाईच्या पाठीमागे आहे आणि रामदासभाईच्या पाठीमागे असल्यामुळं पुढचं आपलं काय होईल ही जी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती भीती निर्माण झाल्यामुळे कुणबी समाजामध्ये एक द्वेष निर्माण करणं आणि भाईंपासून दादांपासून कुणबी समाजाच्या बाजूला नेणं हे जे काही काम चालेल वृत्तपत्रातून ते कदापि शक्य होणार नाही। कारण आपण पाहिलं असेल कित्येक वर्ष हा जेव्हा वेळेला तुबाकबांच्या नंतर रामदासभाईंनी या तालुक्यामध्ये प्रवेश केल्यानंतर बहुतसा कुणबी समाज हा रामदासभाईच्या पाठीमागे आहे आणि पाठीमागे राहण्याचं कारण एकच आहे की रामदासभाईंनी वाडी वस्ती होती, रस्ते नेले, लाईट नेली, पाण्याच्या योजना राबवल्या, जो विकासात्मक जे काही गोष्टी आहेत त्या या समाजाला देण्याचं काम रामदासभाई आणि योगेंद्रांनी केलं आहे। दापोली मंडळामध्ये पाहिलं तर रस्ते देखील नव्हते, ते रस्त्याचे कामं देखील दादांनी केलेले आहेत आणि हे असं असताना पुढचा उमेदवार हा योगेंद्रचा कदम असणार, आमदार हे योगेंद्रचा कदम असणार ही सर्वांना कळून चुकलेलं आहे आणि ते होऊ नये आणि म्हणून या खोट्या बातम्यापासून समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम हे काही नेते मंडळी करत आहेत। कुणबी समाज जे आता हे ज्या कोणी काही संघटना आहेत त्याच्या संघटनेच्या जे संघटनेमध्ये आहेत तेवढेच आहेत, त्याच्या पाठीमागचा जो कुणबी समाज आहे तो सगळा समाज रामदासभाईंनी योगेंद्रच्या पाठीमागे आहे आणि पुढच्या काळामध्ये ते दाखवून देतील की आमदार हा योगेंद्रचा कदम असेल। याचं कारण देखील असं आहे की आम्हाला या समाजाला आम्हाला विकासात्मक कामं आणि वैयक्तिक कामं असतील किंवा शैक्षणिक बाजू असेल ही जे काही कोणकोण करणार आहे त्यांच्या पाठीशी समाज राहणार आहे, त्यामुळे पुढचा ज्या कोणी ज्या मनामध्ये जे स्वप्न बघित असतील की मी पुढचा आमदार होईल त्याने घेतलेले कोट, त्याने घेतलेले जॅकेट हे तिथेच राहणार आहेत आणि आमदार योगेंद्रचा कदम हे पुढच्या वेळचे आमदार असतील हे शकाल्या दगड्यावरची रेघ आहे। माझं नाव वसंत गणपत शिगण, मी कुणबी शिवसेवा संघ खेडचा अध्यक्ष म्हणून आहे। आज दिनांक 24/3/2023 रोजी रत्नागिरी टाईम्समध्ये आलेल्या बातमीनुसार आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून जे पत्रामध्ये जे वृत्तपत्रात जी माहिती आलेली आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहोत। आज या ठिकाणी या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार माझ्या माहितीप्रमाणे आज जवळजवळ 40 वर्ष ह्या समाजाचे काही नेते मंडळी या ठिकाणी आमदारकी म्हणून स्वीकारलेले आहे आणि त्यावेळेचा जर कारकिर्द पाहिलीत तेव्हापासून आत्तापर्यंत तर त्यावेळेला खरोखर जर 70% समाज असता तर त्या 70%तले आमदार काही ना काही तिथल्या निवडून आले असते, त्याच्यानंतर सुद्धा प्रयत्न केले गेले पण ते निवडून आलेले नाहीत। ह्याचाच अर्थ समाजामध्ये कुठेतरी एकत्रितपणा जो असायला पाहिजे तो राहिलेला नाही आणि समाजाचं खरं नेतृत्व आणि खरं काम हे रामदासभाईंच्या माध्यमातून झालेलं आहे, त्यामुळे पूर्ण समाज हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा झालेला आहे, राहिलेला आहे। त्याचबरोबर आज या समाजाला रामदासभाईंच्या माध्यमातून या रत्नागिरीमध्ये जी काय जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा सरपंच सभापती असतील ही पदंसुद्धा रामदासभाईंनी अगदी प्रामाणिकपणे ह्या समाजाला देऊन एक प्रकारचा समाजाला न्याय दिलेला आहे आणि हा आम्ही समाज विसरू शकत नाही आणि त्याचबरोबर विकासाच्या बाबतीत कुठेही कमतरता ते पडलेलंच नाही। वाडी असो, गाव असो, या सगळ्या पूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी परिपूर्ण मोल दिलेलं आहे आणि याबद्दल दादांचंसुद्धा आता त्या पद्धतीनेच सहकार्य आम्हाला लाभत आहे आणि आम्ही विसरू शकत नाही। आणि अशा एकंदरीत जर तालुक्याचा सर्वे केला किंवा ह्या विधानसभेचा मतदारसंघाचा जो विचार केला तर त्यांनी जे आम्हाला जे काही प्रतिसाद दिलेला आहे त्या प्रतिसादाप्रमाणे हा कुणबी समाज हा त्यांना विसरू शकत नाही आणि ह्या तालुक्यात कुणी समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर यापुढे करू नये। समाजाला खरोखर न्याय देण्याचं काम दादांच्या माध्यमातून, योगेंद्रदादांच्या माध्यमातून, भाईंच्या माध्यमातून आम्हाला परिपूर्ण मिळालं आहे आणि त्या दृष्टिकोनात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार। कुठेही कुणीही किती अफवा किंवा वलगण्या केल्या तरी आम्ही त्याला बळी पडणार नाही हा आमचा ठाम निर्णय झालेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही यापुढे दादांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार।
नमस्कार, जय कुणबी। आज या ठिकाणी खेड तालुक्यातील सर्व कुणबी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत की उद्याच्या आमदारकीला कुणबी समाजाला संपूर्ण पाठिंबा आहे, हे सगळं धारांत खोटं आहे। सामाजिक राजकारण, सामाजिक काम हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। सामाजिक समाजकारणासाठी सगळे समाजबांधव एकत्र असतात आणि आजपर्यंतचा इतिहास आहे। यापूर्वी कुणबी समाजाचे 6 आमदार होते, पण समाज असंघटित असल्याकारणानं, समाज संघटित नसल्याकारणानं ती संधी समाजाने गमावली आहे। गीतेसाहेब 6 वेळा ह्या मतदारसंघाचे खासदार झाले, गोष्ट खरी आहे। मग गीतेसाहेबांच्या पाठीमागं 70% आज कुणबी समाज असताना 3% समाज असणाऱ्या उमेदवाराने गीतेसाहेबांचा पराभव केला कसा? म्हणजे समाज असंघटित आहे आणि असंघटित ह्या अशा काही संघटना आहेत त्या आपोआप पसरवत आहेत की कुणबी समाज 100% त्या कुणबी उमेदवाराच्या पाठीमागं आहे, हे सर्व खोटं आहे। समाजाला आज गरज आहे चांगल्या शिक्षणाची, भौतिक सुविधांची। ह्या भौतिक सुविधा, चांगल्या सुविधा देण्याचं काम गेले अनेक वर्ष 90 रामदासबाईंच्या माध्यमातून ह्या खेड तालुक्यामध्ये कुणबी समाजाला न्याय देण्याचं काम चालू आहे आणि त्यांच्यापाठी कुणबी समाज आज भंगपणे उभा आहे। त्यांच्या पाठोपाठ आज त्यांचे सुपुत्र, आमचे युवा नेतृत्व योगेशदादा चांगल्या प्रकारे आमच्या समाजाची जी बांधिलकी आहे, समाजाचा जो भौतिक विकास आहे, ही पूर्ण करण्याची जबाबदारी आज योगेशदादाने घेतलेली आहे। आणि आम्हाला खात्री वाटते संपूर्ण कुणबी समाजाचा, समाजासहित बहुजन समाजाचा परिपूर्ण विकास करण्याची जबाबदारी, नेतृत्व करण्याची क्षमता योगेशदादांकडे आहे आणि त्याला त्यामध्ये आम्हाला परिपूर्ण असा विश्वास वाटतो। म्हणून हा संपूर्ण कुणबी समाज कालच्या सभेनं त्यांना उत्तर दिलेलं आहे की ह्या सभेमध्ये कुणबी समाज बहुसंख्येने उपस्थित राहून दादांना जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे। त्यामुळेच ह्या विरोधकांची की ह्या समाजकंटकांची पायाखालची वाळू सरकारला लागलेली आहे। आणि मग अशा दादांत बातम्या सोडायच्या, समाजाला, समाजाचं मन किंवा समाजाचे विचार वेगवेगळे करायचे, समाजाचा मतप्रवाह वेगवेगळा करायचा की जेणेकरून आम्ही तुमच्या समाजाला न्याय देणार आहोत, अशा प्रकारच्या बातम्या पसरवायच्या। अशा प्रकारच्या बातम्या पसरवून काही होत नाही। समाजाला आज गरज आहे बेरोजगाराची। बेरोजगारीचा प्रश्न योगेशदादांनी आज योग्य प्रकारे हातामध्ये घेतलेला आहे। तरुणांच्या हाताला आज काम पाहिजे, वाडी वस्तीमध्ये भौतिक विकास पाहिजे। भौतिक विकासाला कुणबी वाडी वस्तीला रामदासबाईंनी, योगेशदादांनी कोणतीही कमतरता भासू दिलेली नाही। म्हणून आज बहुतांश जास्तीत जास्त कुणबी समाज वाडी वस्ती योगेशदादांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत। भविष्यात देखील ते संपूर्ण कुणबी समाज उभा राहील अशी आम्हाला खात्री वाटते, असं आम्ही तुम्हाला खेड तालुक्याच्या कुणबी समाजातून शब्द देतो। धन्यवाद।